केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अकोला आणि जळगाव मध्ये त्यांचं बैठकांचं सत्र असेल. छत्रपती संभाजीनगर मध्ये संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानामध्ये जाहीर सभा देखील त्यांची पार पडेल. छत्रपती संभाजीनगरची सभा आटपून मुंबईतील महायुतीच्या बैठकीला सुद्धा ते हजर राहणार आहेत. महायुतीतील जागा वाटपावर या दरम्यान खलबत होणार असल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून. सचिन, अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, नेमका त्यांचा दौरा कसा असणार? गार्गी रात्री ते छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालेले आहे. आता सकाळी आता ते इथून अकोलाकडे रवाना होणार आहे. अकोला व जळगाव या ठिकाणी त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. त्या नियोजित कार्यक्रमाला ते आज जाणार आहेत. त्यानंतर ते संध्याकाळी 6 वाजता पुन्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार आहे. संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रांती चौकातल्या ते सभेला संबोधित करणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये जाहीर सभा आहे. ही जाहीर सभा लोकसभेचा प्रचाराचा नारळ फुटू शकतो अशा देखील शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात येत आहे. यात सभेला संबोधित केल्यानंतर रात्री ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहे. असा त्यांचा आजच्या दिवसभराचा हा दौरा राहणार आहे गार्गी जी. त्याचबरोबर सचिन, जे महायुतीतील जागा वाटपाबाबत जो तिढा निर्माण झाला होता तो अमित शहा यांच्या येण्याने आणि त्यांच्या बैठकांमुळे सुटेल का अशी सुद्धा चर्चा कुठेतरी रंगताना दिसतीय. नक्कीच गार्गी, या ठिकाणी जो तिढा आहे आता अमित शहा हे आलेले आहे महाराष्ट्रात आणि याच पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रात आले, त्यामुळे महायुतीत जो जागा वाटपांचा तिढा आहे तो नक्कीच सुटेल. मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण न्यायाधीश विनोद पाटील हे देखील आता लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अशाच पार्श्वभूमीवरती महायुतीचे अनेक उमेदवार, भाजपचे भागवत कराड असतील किंवा इतर देखील उमेदवार छत्रपती संभाजीनगर मध्ये इच्छुक आहेत, त्यामुळे इथं देखील ही सभा खूप चर्चिली जात आहे. आणि दुसरी जर विषय आपण पाहिलात की ज्या ठिकाणी ही सभा अमित शहांची होणार आहे ते मैदान ऐतिहासिक मैदान समजलं जातं. यापूर्वी फक्त त्या मैदान भरण्याचं बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी ते मैदान भरून दाखवलं होतं, त्यामुळे या मैदानाला खूप ऐतिहासिक महत्व आहे. हे मैदान घेतल्यावरती एक चॅलेंज समजला जातो राजकीय नेत्यांना. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अमित शहा यांनी हाच मैदान निवडलेला आहे आणि या मैदानात आता अमित शहा यांची सभा होणार आहे. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल देखील टीका केली होती. बाळासाहेबांची बरोबरी करणार पाहू नका. या सभेनंतर उरले सुरले भाजपचं जे काही मराठवाड्यातलं राजकारण ते देखील संपेल अशा परिस्थिती टीका या ठिकाणी विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली होती. तर आता ही सभा होत आहे आणि या सभेतून अमित शहा हे कुणावर निशाणा साधणार आहेत हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं राहणार आहे गार्गी. नक्कीच सचिन, हा संपूर्ण दौरा कसा होईल आणि बैठका कसा होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.